मुनगंटीवार यांच्याशी चर्चा आहेत आपले प्रतिनिधी नवनाथ बन अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार भाऊ शेवटचा दिवस आहे अपेक्षा होती अध्यक्षपदाची निवडणूक लागेल बारा वाजता अजून तरी नाही नाही आद्दे, अध्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही वर्षभर आग्रही होतो सरकारनी तेव्हा काय मनात बैमानी होती माहीत नाही पहिगंदा नियम समितीचे नियम बदलले ज्या सज्जन नेत्यांनी हे नियम केले सद्विवेक बुद्धींनी निवडणूक व्हावी त्या सज्जन नेत्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं मग बारा आमदार आहेत आम्ही विनंती करत होतो की ठीक आहे तुम्हाला ज्या पद्धतीने मतदान करायचं आहे तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने राज्य न चागवता चेहरा लोकशाहीचा आणि हृदय हुकुमशाहीचं अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करतात पण कमीत कमी बारा आमदारांना मतदानाचा अधिकार आहे तो पवित्र अधिकार घेत का पाहिजे घटनेमध्ये तुम्हाला मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून निवडणुका घेता येत नाही ही घटनेची आणि लोकशाहीची पवित्रता आणि सुंदरता आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही निवडणूक घ्या ना आठ दिवस आत्ता अधिवेशन वाढवा कदाचित अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या बाजूनीच उभे राहू तुम्ही जर त्या उंचीवर बसणारा अध्यक्ष तेवढ्याच उंचीचा नियुक्त केला किंवा निवड केली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत शेवटी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा कोणताही हट्ट नाही की हाच अध्यक्ष जागा पाहिजे आमचा हट्ट एवढाच आहे की या लोकशाहीची विधानसभेची परंपरा खंडित न करणारा सर्वांना न्याय देणारा जनतेच्या प्रश्नासंदर्भात गंभीर असणारा अनेक एकदा निर्देश देऊन राज्य सरकारला वेठी राज्य सरकारला योग्य दिशा देणारा अध्यक्ष एक अशी पण आहे की भाजपनं मागणी केली होती बारा आमदारांचं निलंबन मागे घ्यावं शेवटचा दिवस आहे अद्याप त्यावरही निर्णय झाला नाही देव त्यांना सद्बुद्धी देव शेवटी हट्ट रावणागाई मानवणारा नव्हता हट्ट दुर्योधन दुशासनागायी मानवणारा नव्हता तेव्हा मा दुर्योधन दुःशासन भगवान कृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेवेत तेव्हा म्हणागं मी सुईच्या आग्रावर मा मावेग एवढी जमीन देणार नाही आता त्याची ही नवीन नॅनो कॉपी जर सरकार करत असेल तर या सरकारला सुद्धा त्या महाभारतात दुःशासन दुर्योधन आणि पांडवागा सोडणाऱ्या कर्णाचा जसा पराजय झाला तर इथे दुर्योधन दुःशासनासारखे जर सरकार वागाय लागले आणि पांडवांच्या सोबतचा कर्ण तिकडे गेला असेल तर त्यांनाही पराभवाचा झटका कृष्णाचा अंश असणारी जनता दिगाशिवाय राहणार नाही राज्यपालांनी एक पत्र लिहून निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवलेला आहे असा एक मतप्रवाह होता की त्याच्याशिवाय निवडणूक घेऊ अध्यक्षपदाची तर ही जी वागणूक सरकार आहे सरकारची ती राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने आहे असं वाटतं अशी चर्चा सुरू झाली असं आहे की देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदीजी हे इतके सहनशील आहे की लोकशाहीच्या मार्गांनीच एखाद्याचा पराभव व्हावा कोणत्याही कायद्याची चोर वाट वापरू नये पण विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ही तरतूद केली आहे की तुम्ही संविधानाची पायमगळी केली संविधानाच्या बाहेर जाऊन तुमचं आचरण असेल कृती असेल निर्णय असेल उद्या मग भीती वाटते की सुप्रीम कोर्टात जर कोणी गेला आत्तापर्यंत अठ्ठ्याण्णवदा या सरकारनी घटनाबाह्य वर्तणूक केली आहे अठ्ठ्याण्णवदा एखादा व्यक्ती जर या अठ्ठ्याण्णव केसेस घेऊन गेला ना तर राष्ट्रपती सोडा सुप्रीम कोर्ट म्हणेल की फिट फॉर राष्ट्रपती राजवट केस असं म्हणण्याची शक्यता आहे म्हणून सरकारनी टिकावं जनतेगत टिकू द्यावं सरकारनी बैमानी करून जरी शपथ घेतली असेल सरकार वाचावं वा, पण जनता वाचणं तेवढंच महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद भाऊ पर्सन सचिन शिंदे यांच्यासह नवनाथ बन एबीपी पी माझा मुंबई तर सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कौरवांसोबत गेलेल्या पांडवाची आठवण करून दिली विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुधीर मुनगंटीवार यांनी ही खोचक टीका केली बारा आमदारांचं निलंबन अध्यक्षपदाची निवड